जेवणात आनंदी साधारण महत्व असणारा घटक पदार्थ कुठलाही असो कांदा हा हवाच, पण सध्या मात्र हा कांदा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणत आहे। कांद्याचे भाव सध्या मातीमोल झाले आहेत। मोठ्या कष्टाने पिकवलेला हा कांदा अवघ्या 7-8 रुपये किलो दराने शेतकऱ्याला विकावा लागतोय। काय आहेत शेतकऱ्यांच्या वेदना बघूया आमचा हा विशेष वृत्तांत। कांदा जगण्याचा झालाय वांदा। बळीराजा बळीराजा असं संबोधलं ज्याला जातं तो शेतकरी मात्र सध्या प्रचंड हवालदिल झालेला आहे आणि या बळीराजाचाच बळी जाण्याची वेळ आता परिस्थिती आलेली आहे। कांद्याचे भाव पूर्णपणे कोसळलेले आहेत। कांद्याची निर्यात थांबल्यामुळे 7-8 रुपये किलो दराने कांदा हा सध्या व्यापारी विकत घेत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे। कांद्याची लागवड असू द्या, बी बियाणं, त्यानंतरचा खर्च, शेतकरी केवळ स्वतःच नाही तर संपूर्ण कुटुंबाला त्यावेळी एकत्र घेऊन कांद्यासाठी खपत होता। पण काही वेळा यावर्षी दुष्काळाचं संकट आपल्यावरती होतंच, त्यामुळे काही वेळा पाणी आहे तर लाईट नाही, लाईट आहे तर पाणी नाही, याही सगळ्या परिस्थितीची झुंज देऊन शेतकऱ्याने कांदा लागवड केली, मात्र पुन्हा एकदा त्याच्या नशिबी अपयशच आलेलं आहे आणि कांदा अतिशय कमी किमतीमध्ये त्याला विकावा लागतोय। शेतकऱ्यांच्या दुर्दैवाची आणि हवालदिल झाल्याची ही कहाणी बघूया विशेष वृत्तांत। कांदा पीक घेण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागतो। कांद्याच्या बियापासून त्याची रोपं तयार करावी लागतात, त्यानंतर त्याची लागवड, निगराणी, पिकांवर औषध फवारणी, योग्य प्रमाणात पाणी, सगळी काळजी घेऊन कांदा बाजारात आणायचा, पण पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या नशिबी आलीय निराशाच। आम्ही काही शेतकऱ्यांशी यावेळी बातचीत केली। 6-7 रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडनं कांदा घेतला जातोय, शेतकऱ्यांना तो द्यावा लागतोय, कुठल्याही प्रकारचा खर्च त्यांना परवडत नाहीये। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। यशवंत दौलत दरेकर बाबा आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारूया, बाबा परवडतंय का कांदा घेणं? काय परवडत हो याच्यात? हो काय परवडत याच्यात? अहो खर्च, औषधं, पाणी मारून मारून थकून जातो, याच्यात फायदा त्याच्यात फायदा, हायत काय गावावर रोग याच्यावर रोग आहे, सगळ्या शेतं मजुरी भरपूर वाढलेली, मजुरी एकतर भेटत नाही, काय करायचं? पण मग जर आपण कांद्याबद्दल बोलायला गेलो बाबा, तर मला हे सांगा का कांदा आता 7 रुपये किलो ने विकतोय, तुमचा खर्च तरी निघतोय का त्याच्यात? खर्च यायला इथं माल यायला किती 30 रुपयाला पिशवी, ते मी कुठेतरी दुकानात नंबर लावून घ्यायची, परत 35 रुपयाला इथं आणायची, परत आता इथला काय आहे ते म्हणणार नाही, आता 2 रुपये कमी गेले मग आम्ही 2 रुपये कमी घेतो म्हणणार का? त्यांच्याकडे जो रेट आहे तो चालूच, 4 रुपयाला पिशवी खाली करायची, 4 रुपये घेणारच, किंवा तर का 3 रुपयेच घेतो, नाही घ्या म्हणणार, किंवा आता इथं झालं आम्हाला काय असेल तर हे बी कोणी म्हणणार नाही, किंवा आता हे बरंच खर्च तुम्हाला आलेला आहे, रोग पडला होता, माल पिकला नाही, कांदा आणलाय आणि साधारण किती तुमचा खर्च याच्यातून वसूल झालाय? आता खर्च आता वजा बाकी आता यांच्यातून काय खर्च होणार? आम्हाला 141 पिशवी आणली, आता ते खर्च तिकडला किती होतो आणि इथं किती हातात येतं हे आम्हाला हातात आलं कळलं आम्हाला ना, तोवर काय करायचं अजून काटा चालू आहे। सरकारने आता सरकारला सगळी सांगून सांगून कटाळून गेलेली आहेत, काय ते सांगण्यात तरी काय उपयोग आहे का? काय सगळे सांगायचं, आम्ही टी व्हीला बघवतो, माथारी जरी झाली तर आम्ही बघवतो बघ टी व्हीला, यांनी फाशी घेतली तिथं पाणी प्यायला नाही, त्याची जनावर उपाशी मारत जाते, शेव होते, सगळं चालूच आहे, यात आहे का काय बा? जे आहे ते आहे, किती कुत्री बुक चालली, हाती मोर चालला तिथं कुत्री बुकलं आणि काय फायदा आहे त्याचा? अहो बदलाय करता म्हणजे जातीवर जात होती म्हणून बदललं, तर तुम्ही त्याच्यावर करायला लागले हो म्हणलो, फाशी नाही घेतील तर काय करतील तुम्हाला काय म्हणायची? मागणी काय तरी व्यवस्थित इथं व्यवस्थित पाहिजे, किंवा काय काय ना आम्हाला हातभार पाहिजे काहीतरी, ह्या लोक जे आमचे समजा आम्हाला पाणी लावून प्यायला तरी, पण ज्याला पाणी प्यायला नाही त्यांची तरी स्वीकारा तुम्ही, हा टँकर किंवा काय असेल तिथे काहीला पाणी प्यायला नाही, गुरांना पाणी प्यायला नाही, त्यांचं मजुरी करा, आम्ही कशी बी आर्थिक वर खाऊ ना, आम्हाला पाणी प्यायला तरी आहे काय 10-5 रुपये कांद्याचं वाटेल, त्याच्यावर काय 4-6 दिवस 8 दिवस महिना 4-10 महिने त्यात नाही ना फायदा नाही होत, मुदलाच जाते ती, काय सांगायची बेकार कामी ही, हे नाही लावा कांदा खावा काय मग अजिबात असंही ना। कांदा 8-8.5 रुपये किलो आहे, 8 चांगला माल, चांगला माल 8.5 रुपये किलो आहे, परवडत काय परवडत नाही आता,
अजिबात परवडत नाही। शेतकऱ्यांना या बाजारभावात काही राहत नाही, शेतकरी वैतागत आहे, आत्महत्या करायला तयार आहे, अशी लोकांची हे म्हणून बाजार थोडा वाढायला पाहिजे शेतकऱ्यांना म्हणून। सामान्यांना कांदा मात्र कमी दरात मिळत नाही, कारण मध्ये असते ती साखळी। कोण असतं नेमकं या साखळीत? व्यापाऱ्यांना परवडतो का कांदा? काय बाजू असते व्यापाऱ्यांची? बघूया एका तरुण व्यापाऱ्याची कथा। दुष्काळाच्या हिशोबाने तर शेतकऱ्यांना आता पैशांची सक्त जरूरत आहे। प्रत्येक वर्षी कांदा पीक असो, ऊस पीक असो, ते सोसायटीकडनं पैसे उचलून त्यांचं उत्पन्न काढत असतात, आणि त्याच्यात जर तुम्हाला पैसे मिळत नसतील तर ते सोसायटी भागवणार काय आणि घर भागवणार काय? त्या हिशोबाने शेतकऱ्यांचं अवघड बरेच उदाहरणं आता ज्या आरती आपल्या आत्महत्या वगैरे शेतकऱ्यांच्या होत आहेत, त्याचं कारणच ते आहे ना। त्याला दलाल पण काही करू शकत नाही आणि गिराईकसुद्धा काही करू शकत नाही। गव्हर्नमेंटच्या आता जर निर्णयात वाढवले त्यांनी किंवा स्थिर बाजार केले या गोष्टींचे तर काहीतरी फरक पडू शकतो। ही होती कांद्याची कहाणी, पण याचा शेवट सकारात्मक हवा असेल तर बदलायला हवं सरकारचं धोरण, आणि ते बदललं तरच शेतकऱ्याचं मरण थांबेल, एवढं मात्र नक्की। कांद्याचे कोसळलेले दर आणि त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी हीच सध्या या बाजाराची परिस्थिती आहे। शेतकरी प्रचंड कष्टामध्ये आहे। शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा कांदा पिकासाठी केलेला खर्च सुद्धा या ठिकाणी निघत नाहीये। या सगळ्या गोष्टीवरती एक दीर्घकालीन योजनेचा जर आपण विचार केला तर कांद्याचे भाव हे स्थिर असायला हवेत। मग त्यामध्ये निर्यातदार असू द्या, आयातदार असू द्या किंवा शेतकरी सरकार, या सगळ्यांची मिळून एक ठोस भूमिका हवी। कांदा हे पीक आहे, सामान्यांसाठी जीवनावश्यक वस्तू आहे, मात्र सध्या ती जुगार बनलेली आहे। शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीचा मानसिक त्रास सुद्धा होताना या ठिकाणी दिसून आला। खऱ्या अर्थाने अनेक राजकीय पक्ष असू द्या, अनेक संघटना असू द्या, आम्हीच शेतकऱ्यांचे कैवारी आहोत आणि आम्हालाच खरी शेतकऱ्यांची काळजी अशा पद्धतीने दाखवत असतात, पण अशा वेळी मात्र कुठलंही आंदोलन होताना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरताना फारसं कोणी दिसलेलं नाही। खऱ्या अर्थाने या प्रश्नावरती आणि सामान्यांच्या शेतकऱ्याच्या जगण्याशी निगडीत असलेल्या त्याच्या सगळ्या अर्थकारणावरती, त्याच्या सगळ्या वर्षभराच्या कुटुंबाच्या आयुष्यावरती निगडीत असलेल्या या प्रश्नावरती लढायची आणि विचार करण्याची पुन्हा एकदा गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ सह, दीपक पाठक सह, नेहा सराफ या विशेष वृत्तांतामध्ये नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे।